बारावे खेळाडू चला दोन्ही संघांचे बारावे नसतील तर पाच धावांची पेनल्टी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा बारावा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचा बारावा बारावा खेळाडू पाठवायत बारावा आवश्यक आहे सौरभ वाळूंज आणि किरण चौधरी हे दोन फलंदाज आहेत पहिले षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज शुएब मैदानावरती तयार सौरभ वाळूंज ऑन स्ट्राइक रिटर्न क्रीज वरती किरण चौधरी आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज शोब तयार आहे पहिला चेंडू टिप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये खातं उघडतंय अकाउंट उघडलं गेलंय आणि दोन धावा धावफलकावरती आहेत दोन धावा धावफलकावरती लागल्यात धावफलक मैदानावरती पुढे गेले स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय दोन धावा आहेत अकाउंट उघडलंय किती धावा मैदानावरती जमवला जाणार हे पाहणार आहोत गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती परफेक्ट मिडल झाला नाही क्षेत्ररक्षक पहा बऱ्याचशा चुका करतोय आणि इथं पुन्हा एकदा दोन धावा मैदानावरती येत आहेत धावफलकावरती पहिलं षटक सुरू असताना चार धावा धावफलकावरती आहेत चार धावा धावफलकावरती लागल्यात हा चेंडू पहा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसतोय डॉट चेंडू मैदानावरती आहे षटक क्रमांक एक मैदानावरती चार षटकांचा हा सामना गाव चॅम्पियनचा थरार आपण पाहतोय गाव चॅम्पियन मध्ये जर तुम्ही पाहिलं प्रथम क्रमांकासाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे ओमकार शेठ झगडे आणि अमोलदत्त सावंत यांच्या वतीने पारितोषिक आहे द्वितीय क्रमांक गाव चॅम्पियन 3000 रुपयांचं पारितोषिक तुषार शेठ सानभोड आणि दीपक शेठ होमडे यांच्या वतीने पारितोषिक आहे तृतीय क्रमांकासाठी 2000 रुपये सोमनाथ दादा बुट्टे यांच्या वतीने पारितोषिक आहे आणि तिन्ही क्रमांकासाठी आकर्षक अशा ट्रॉफीज मनोहर देवराम सांडभोर नगरसेवक यांच्या वतीनं ट्रॉफीज आहेत हा चेंडू पहा फुल टॉस होता बॅटवरती कनेक्ट झाला नाही आणि किरण चौधरीनं ह्या ठिकाणी एक धाव चोरली धाव फलक एका धावाने पुढे सरसवले आणि स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं पहिलं षटक मैदानावरती धावफलकावरती धावा आहेत पाच धावा धावफलकावरती आहेत चला वेळ घेऊ नका आज 15 गाव चॅम्पियनचे संघ तुम्हाला मैदानावरती दिसणार आहेत त्यामुळे वेळ वाचवा हा चेंडू देखील मैदानावरती पहा किरण चौधरीचा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय थोडासा फसलाय पण एक सिंगल येते षटक संपते पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती बिनबात डीआरसी क्रिकेट क्लब ह्या संघाच्या स्कोर कार्ड वरती 6 धावा धावफलकावरती आहेत शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन हे पहा ओव्हर संपली उद्योजक तुषार शेठ सांडभोर आणि दीपक शेठ लोमटे यांच्याकडून हे पहा ओव्हर संपली आरडीएस रॉकर्स हा संघ फलंदाजी करतोय 6 धावा धावफलकावरती लागल्यात षटक क्रमांक 2 आता मैदानावरती समोर कोणता गोलंदाज असेल हे आपण पाहणार आहोत पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्यात षटक क्रमांक 2 मैदानावरती आता समोर कोणता गोलंदाज असेल हे आपण पाहणार आहोत चला वेळ घेऊ नका यानंतर गाव चॅम्पियनचा दुसरा सामना संभाजी ग्रुपचा राजा बी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण ग्रुप
दोन्ही संघाचे संघ नायक घेताना प्लेइंग इलेव्हन घेऊया. टॉस करतोय आपण. श्रीकृष्ण ग्रुप आणि संभाजी राजा ग्रुप बी हा संघ तुम्हाला यानंतर दिसेल. आणि MYFC संघ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण आहे? 12 खेळाडू पाठवा आणि 12 नसेल तर 5 धावांची पेनल्टी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैदानावरती तयार झालाय. षटक क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहतोय. MYFC चला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षेमध्ये असणं गरजेचं आहे. हा चेंडू आपण पाहतोय मैदानावरती. गोलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती दिसला नाही. आणि सैबाज तांबोळी हा गोलंदाज मैदानावरती आहे. आणि हे पहा, दोन्ही संघाला शेवटची सूचना आहे. जर 12 खेळाडू हा षटक संपेपर्यंत आला नाही तर 5 धावांची पेनल्टी असेल. धावफलकावरती आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. हा चेंडू पहा मैदानावरती पुन्हा एकदा. आणि फलंदाज धावपत स्वरूपात बाद. संदेश साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. उद्योजक म्हणजे मनोज दादा बोराडे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 करतोय. आणि फलंदाज मैदानावरती धावपत स्वरूपात बाद झालाय. पहिला फलंदाज मैदानावरती बाद आहे. चला वेळ वाचवा. गोलंदाज मैदानावरती तयार. न्यू बॅट्समॅन इन. 4 षटकांचा सामना. गाव चॅम्पियनचा हा थरार तुम्ही मैदानावरती पाहताय. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू मैदानावरती अतिशय दर्जेदार. आणि फलंदाज बाद. क्लीन बोल्ट. दीपक लोमटे आपण पाहतोय. संघाचे संघनायक फलंदाजीसाठी होते. आणि फलंदाज मैदानावरती बाद झालाय दीपक लोमटे. आणि प्रत्येक षटकारासाठी हॉटेल वक्रतुंड हॉटेलचे प्रोप्रायटर चिका शेठ वाघमारे यांच्या वतीनं 101 रुपयांचं पारितोषक या ठिकाणी आहे. चिकाशेड या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषक मैदानावरती आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती तयार. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. 2 धावा मैदानावरती येत आहेत. 2 धावांनी धावफलक मैदानावरती. आणि धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी. हे पहा
ओवर संपली। सर भाऊ इथं दुसरा सामना आहे के आर सी सी आणि त्यांच्या विरोधामध्ये बीएमसीसी, दोन्ही संघाचे संघ नायक चला आणि दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हन घेऊन या, दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हन घेऊन या आणि दोन्ही संघांचे बारावे समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे। किरण चौधरी मैदान वरती पहा, स्क्वेअरला हा चेंडू खेळतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सुरक्षित क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। धावफलक एका धावाने पुढे जाईल, स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 9 धावा धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक 3 या ठिकाणी आहे। दोन्ही संघाचे संघ नायक आलेत, टॉस करतोय आपण। के आर सी सी संघाचा कॅप्टन संघ नायक चला, हा चेंडू मैदानावरती डॉट, तीर्थ चेंडू मैदानावरती आहे। के आर सी सी चला वेळ घेऊ नका, टॉस करतो आपण। या ठिकाणी हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला झेल झालाय आणि फलंदाज क्रमांक 3 बाद। संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट, उद्योजक क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, सामना संपल्यावरती लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हन जमा करा, दोन्ही संघाला सूचना असेल प्लेइंग इलेव्हन जमा करा। धावफलकावरती धावा आहेत, षटक क्रमांक मैदानावरती 3 मार्गस्थ आहे आणि 9 धावा धावफलकावरती आहेत, 9 धावा धावफलकावरती। नवीन फलंदाज मैदानावरती तयार, ओमकार झगडे, ओमकार झगडे यांच्या माध्यमात मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे गाव चॅम्पियन साठी। हा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय, डॉट चेंडू मैदानावरती आहे आणि या ठिकाणी पारितोषिक होते किरण चौधरी आणि ओमकार झगडे यांच्यासाठी। कोणत्याही फलंदाजाने जर षटकार खेळला तर स्पर्धेचे मुख्य आयोजक आशुभाऊ भंडलकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजासाठी असेल। हा चेंडू पहा मैदानावरती अतिशय दर्जेदार सुरेख चेंडू मैदानावरती गेलाय, डॉट चेंडू किरण चौधरी सलामीला गेलाय आणि पहा मैदानावरती बऱ्याचशा आता धावा जर आपण पाहिलं बऱ्याचशे कमी आहेत, तिसरं षटक मैदानावरती सुरू आहे, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पुढे एकदा पारितोषिक येते। ओमकार झगडे आणि किरण चौधरी जर षटकार खेळला तर किरण सावंत यांच्या वतीनं 500 आणि किरण चौधरी बाद। फलंदाज मैदानावरती पहा बाद झालाय, आता नवीन फलंदाज मैदानावरती येईल। चला वेळ घेऊ नका, शेवटचं षटक मैदानावरती असेल, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार। तन्वीर शेख गोलंदाजी मार्ग वरती आलाय, स्ट्राइक एंड वरती ओमकार झगडे षटकार खेळला तर आशुभाऊ भंडलकर स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक।
चला वेळ घेऊ नका गोलंदाज, चला सामना सुरू करा. शेवटचे षटक आहे, स्टोन स्ट्राइक ओमकार झगडे आणि हा चेंडू पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताच नाहीये. एका धावेने धाव फलक पुढे सरसवते. स्कोरकार्ड वरती जर आपण पाहिलं धावा आहेत 10 धावा, शेवटचं षटक मैदानावरती आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज, हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीला समांतर असा खेळलाय. एक सिंगल मैदानावरती येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ह्या ठिकाणी कोणताच नाहीये. धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाईल. स्कोरकार्ड वरती जर आपण पाहिलं 11 धावा धावफलकावरती आहेत, 4.3 पॉइंट 2 षटकानंतर. आपण पाहतोय या ठिकाणी मात्र धावफलक 11 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू ओमकार झगडेचा मैदानावरती आपण पाहतोय टाकला होता आणि इथं क्षेत्ररक्षण खराब आणि 4 धावा. हा गेला चौकार, उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा चौकार. तर या ठिकाणी चौकार येतोय आणि या इनिंगचा पहिला चौकार अजून लागोपाठ, 2 चौकार खेळले. तर स्पर्धेचे मुख्य आयोजक आशुभाऊ भंडलकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक षटकार खेळला, तर ओमकार झगडे यांच्यासाठी देखील आशुभाऊंच्या वतीनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू पहा ओमकार झगडे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आपण पाहतोय या ठिकाणी 3 धावांचा प्रयत्न आणि फलंदाज बाद आहे. आता पहा षटक क्रमांक मैदानावरती शेवटचा आहे, बरेचसे फलंदाज बाद झालेत. किरण सावंत नवीन फलंदाज मैदानावरती आहे, 17 धावा धावफलकावरती आणि किरण सावंतच्या प्रत्येक षटकारासाठी आशुभाऊ भंडलकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वे सर्वा यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू पहा मैदानावरती अतिशय सुरेख, डॉट चेंडू मैदानावरती आहे. शेवटचं षटक सुरू आहे, 17 धावा धावफलकावरती आहेत. त्याचप्रमाणे सागर शेठ सातकर पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सागर शेठ यांचं देखील स्वागत. आणि हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय, वाईट चेंडू आहे. धावफलक एका धावेने पुढे जाईल, 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय, ह्या षटकामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त धावा. आणि याच दरम्यान आपण पाहतोय फलंदाज बाद, फलंदाज मैदानावरती बाद. एक इनिंग संपते, पहिला डाव संपत असताना धावफलकावरती धावा आल्यात. अठरा धावा आल्यात आणि 19 धावांचे टार्गेट आहे. चला आता तुषार साणभोर तात्या ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. 4 षटकांचा सामना आहे, 18 धावा बनवल्यात, 19 धावांची गरज मैदानावरती विजयासाठी आहे.
चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा, पंच दर्शन रावळ सूचना करा, नऊ सामने खेळवायचे आपल्याला दिवसभर, वेळ वाचवा। त्याचप्रमाणे युवा उद्योजक योगेश रसाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचे देखील स्वागत। ऍडव्होकेट अतिक सय्यद साहेबांचे देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे देखील स्वागत आहे। आरडीएच चषकामध्ये आज गाव चॅम्पियनचे सामने आहेत, त्यामुळे आज बराचसा क्रीडा रसिक तुम्हाला मैदानावरती दिसेल। चला फलंदाज पटकन, 19 धावांची गरज मैदानावरती आहे। चला पटकन वेळ घेऊ नका, टॉस झालाय दुसऱ्या सामन्याचा पण। 19 धाव्यांची गरज मैदानावरती आहे, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार, स्ट्राईक एंडवरचा फलंदाज। सोहेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज आहे शेहबाज, आणि पहिले षटक मैदानावरती सोन्या करतोय। पहिला चेंडू वाईड, 24 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे। हा चेंडू डीप मिड विकेटला, एक खणखणीत फटका, चेंडू सीमा पार चौकार। चार धावा चौकार येतोय, धावफलक मैदानावरती पुढे सरकते। 5 धावा धावफलकावरती लागल्यात, 19 धाव्यांचे टार्गेट आहे। पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर फलंदाजाने एक खणखणीत चौकार वसूल केला, 4 धावा मैदानावरती आल्यात। पहिले षटक मैदानावरती आहे, 5 धावा धावफलकावरती आल्यात, गोलंदाज मैदानावरती तयार। हा चेंडू पुढे एकदा स्लोवर वन चेंडू मैदानावरती केलाय, आणि धावफलक आपण पाहतोय स्थिर आहे। अशा पद्धतीने पहा मैदानावरती कामगिरी केली जाईल, आतापर्यंत तुम्ही पाहताय मैदानावरती एक दर्जेदार कामगिरी या ठिकाणी मात्र जी सुरू आहे। हा चेंडू पुढे एकदा बॅटची कड घेतोय किरण चौधरी कडनं, चेंडू निसटल्यानंतर एक सिंगल मैदानावरती, धावफलकाला आकार भेटतोय, धावफलक एका धावाने पुढे गेले। स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं, 6 धावा धावफलकावरती आहेत, 6 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्यात। पुढे एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार, आणि हा चेंडू पुढे एकदा मैदानावरती आपण पाहतोय, डॉट चेंडू मैदानावरती आहे। पहिल्या षटकात आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाने स्वतःला सावरलंय, 19 धावांचं टार्गेट मैदानावरती आहे, एक माफक धावसंख्या, गोलंदाज तयार आहे। हा चेंडू पहा पुन्हा एकदा बॅटची कड घेतोय, आणि खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती, आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे गेले, 7 धावा धावफलकावरती आहेत। हा चेंडू पहा पुन्हा एकदा, आणि षटक संपतंय, पहिले षटक संपले, पहिले षटक संपत असताना 7 धावा, उर्वरित मैदानावरती 18 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज मैदानावरती आहे, 18 चेंडू आणि 12 धावा। अशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी केली जाईल, 18 चेंडू मध्ये 12 धावा पूर्ण करायच्यात। समोरच्या बाजूला गोलंदाज कोण असेल, कोणावरती विश्वास टाकला जाईल,
हे आपण पाहणार आहोत. षट क्रमांक दोन घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय. बॉलर नेम, बॉलर नेम हो नाव याला पण नाही माहिती सर. तायडे, तायडे का. गोलंदाज मार्गावरती तायडे गोलंदाज मैदानावरती तयार आहे. काय कामगिरी मैदानावरती करेल. अठरा चेंडू आणि बारा धावांची गरज मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फुलटो चेंडू लॉगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. ओमकार झगडे एक सुरक्षित रक्षण मैदानावरती आहे. धावफलक एका धावेने पुढे सरसवले गेले. स्कोरकार्ड वरती जर आपण पाहिलं आठ धावा धावफलकावरती आहेत. अजूनही अकरा धावांची गरज मैदानावरती विजयासाठी. MIFC संघासमोर आव्हान जे असणार आहे. हा चेंडू पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सुरक्षित रक्षण मैदानावरती होते. पुन्हा एकदा एक सिंगल येते. धावफलक एका धावेने पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं नऊ धावा धावफलकावरती आहेत. नऊ धावा पूर्णपणे धावफलकावरती लागले गेलेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय. आपली नाव टाकवले 1 2 3 4 5 आपली कॉमेंटेटरची नाव टाकवली. जेवढी तेवढीच नाव म्हटले. चार पोर येतात चारच नाव. उत्तमचं माझं नाव टाक ओपनिंग बॅट्समॅन. काय करणार ओपनिंग बॅट्समॅन उत्तम माझं नाव टाकून द्या. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख. डॉट चेंडू मैदानावरती आहे. षटक क्रमांक दोन मैदानावरती आहे. धावफलकावरती जर आपण पाहिले नऊ धावा आहेत. KRCC क्रिकेट क्लब तुम्ही टॉस जिंकलाय आणि तुमची प्लेइंग इलेव्हन आली नाहीये. जर सामना सुरू होण्याच्या अगोदर प्लेइंग इलेव्हन आली नाही आणि 12 खेळाडू नसेल तर 5 धावांची पेनल्टी. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती अतिशय दर्जेदार सुरेख चेंडू मैदानावरती आहे. पहा 19 धावा विजयासाठी बनवायच्या. 9 बडवल्यात. अजून 10 धावांची गरज. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा तायडे तयार. हा चेंडू पंच या ठिकाणी कळवतील. वाईट चेंडू आहे. धावफलक पुन्हा एकदा डेड चेंडू पंचाने कळवले. दर्शन रावळ स्क्वेअर पंच आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध निवेदक आणि आमचे मित्र निलेश आता साई जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. काल देखील सकाळच्या सकाळपासून उपस्थित होते. साहेबांचं या ठिकाणी स्वागत. हा चेंडू पहा पुढे एकदा पुढे सरसमत खेळलाय आणि एक सिंगल भेटणार आहे. धावफलक पुढे जाते. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती पुढे सरसवले. स्कोर कार्ड वरती दोन षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा आल्या. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज मैदानावरती आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. बारा चेंडू आणि 9 धाव्यांची गरज मैदानावरती आहे. पाहूया काय कामगिरी मैदानावरती केली जाईल. गोलंदाजी मार्गावरती दर्शन रोडे गोलंदाजी मार्गावरती आलाय. त्याचप्रमाणे MIFC हा संघ जर जिंकला तर राजगुरु नगर नगरसेवक रफिक भाई मोमीन यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नगरसेवक साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक.
पहा मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार झालाय. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईट. अतिरिक्त चेंडू मैदानावरती आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज. मैदानावरती आहे. पुन्हा एकदा पहा हा चेंडू मैदानावरती अतिशय दर्जेदार. सुरेख चेंडू मैदानावरती आहे. गाव चॅम्पियनचा हा सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. आज मात्र गाव चॅम्पियनच्या लढती तुम्हाला दिवसभर मैदानावरती दिसणार आहेत. 15 संघांचा सहभाग आहे. आणि याच दरम्यान हा चेंडू मैदानावरती खेळलाय. आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. 6 धावा मैदानावरती येतात. 6 धावाने धावफलक पुढे सरसवतोय. 17 धावा धावफलकावरती. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. सतरा धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू मैदानावरती डॉट. निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. कशा पद्धतीने बाळा मैदानावरती आता कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सामना टाय अवस्थेमध्ये जाऊन दाखल झालाय. 18 धावा धावफलकावरती आल्यात. एका धावेची गरज विजयासाठी आहे. MYFC संघासमोर फक्त एका धावेचं आव्हान आहे. हा चेंडू पहा मैदानावरती आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय. विजयासाठी फक्त एका धावेची गरज. मैदानावरती आहे फलंदाज मैदानावरती तयार. याच दरम्यान पहा हा चेंडू आपण पाहतोय. षटक संपतय. षटक संपलं गेलंय. षटक संपलं गेलंय. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि विजयासाठी एका धावेची गरज. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. आणि KRCC आणि BMCC तयार आहे. याच्यानंतर षटक मैदानावरती शेवटचं. तुषार साणभोरा अर्थात तात्या मैदानावरती आहे. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. हा चेंडू मैदानावरती अतिशय दर्जेदार आहे. तुषार साणभोर पहा गोलंदाजी मार्गवरती तात्या. आणि एका धावेची गरज असताना एक बलाढ्य गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. आणि निर्धाव षटक जर टाकलं गेलं तर स्पर्धेचे मुख्य आयोजक आशुभाऊ भंडलकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद झालाय. मंकड विकेटचा शिकार फलंदाज ठरतोय. एका धावेची गरज आहे. आणि पहा आता एका धाव
साठी मैदानावरती शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काय कामगिरी मैदानावरती केली जाणार? तुषार सांडभोरची गोलंदाजी मात्र संभाजी गुप्त राजा बी संघाला तारणार की नाही आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती असेल. गोलंदाज तयार. आपण पाहतोय फक्त एका धाव्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहूया मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी फलंदाजाची असेल. गोलंदाज तुषार सांडभोर पुन्हा एकदा. हा चेंडू डॉट. हा चेंडू मैदानावरती डॉट आहे. शेवटचे मैदानावरती आता तीन चेंडू आणि एका धाव्याची गरज. तीन चेंडू डॉट केलेत. तो बॉल काउंट नाहीये. मंकड विकेटचा चेंडू काउंट होत नाही. तीन चेंडू आणि एका धाव्याची गरज आहे. तुषार सांडभोर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. निर्धाव षटक जर केलं तर स्पर्धेचे मुख्य आयोजक सामना संपलाय आणि सामन्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी MIFC संघाने विजेतेपद मिळवले. सूर्यकाशी गोलंदाजी आपण शेवटच्या षटकामध्ये पाहिली आणि एका धाव्याची गरज असताना संघाने विजेतेपद मिळवले. चला आता KRCC आणि BMCC क्रिकेट क्लब दोन्ही संघांचे 12 आणि अतिरिक्त खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाहिजेत. त्याचप्रमाणे नगर सेवक रफिक भाई मोमेन यांच्या वतीनं